राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून सुनील तटकरे बाहेर पडले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाची निवड करताना आपला विचार करू नये अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केल्याची माहिती तटकरेंनी दिली आहे. इतर कोणालाही संधी देण्याचा सल्लाही तटकरेंनी पत्रकार परिषदेत दिला. त्यानंतर लगेचच काही तासात तटकरेंची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांची नावं चर्चेत आहेत. मी पक्ष शिष्याला विनंती केली की मी 4 वर्ष काम केलं, सर्वाधिक टेन्युअर हा मला मिळालेला आहे. त्यामुळे आता 29 तारखेला अध्यक्षपदाच्या निवडीच्यासाठी माझा विचार न करता इतर कोणाही सक्षम नेत्याचा त्या ठिकाणी विचार केला जावा अशी भूमिका मी पक्षाकडे त्या ठिकाणी मांडली. गेले 4 वर्ष आणि त्याच्या अगोदर मंत्री म्हणून मला पक्षाने संधी दिली, पक्षामध्ये कामही करता आलं, जबाबदारी संघटना पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.